हवेली तालुक्यातील खाणापूर येथे काल रात्री कोयते नाचवत दहशत माजवून किराणा मालाच्या दुकानाचं नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 7-8 दिवसांपूर्वी लाल्या सोनावणे हा इसम दुकानात येऊन 500 रुपये सुट्टे देण्याची मागणी करत होता. सुट्टे पैसे न दिल्याने त्याने दुकान व्यावसायिक चेतन जावळकर यांना धमकी दिली. त्यानंतर काल रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास दुकानाजवळ मोठमोठ्याने आवाज येत असल्याने चेतन जावळकर यांनी घराच्या बाहेर पाहिलं असता त्यांना लाल्या सोनावणेसह इतर चौघे जण हातात दगड, दारूच्या बाटल्या, कोयते घेऊन दिसले. त्यांनी दुकानाच्या शटर आणि काचेवर हल्ला केला. या हल्ल्यात दुकानदाराचं साधारण 10,000 रुपयांचं नुकसान झाल्याचं दुकानदाराने सांगितलं. झोपला असताना मला रात्री 10:15 वाजता आवाज आला. दगडफेक झालेली, काचाबिचा फुटलेल्या अशा, तर पटकन आम्ही तेवढ्यात खाली आलो तर आमचे भाडेकरू गेली. दुकान दिलेले भाडेने आम्ही, ते सुरारामजी चौधरी म्हणून आहे त्यांचं नाव. गेली 4-5 वर्ष ते आपले राहतात इथं. त्यांचं किराणा माला दुकान आहे आणि किराणा माला दुकान चालू असताना त्यांनी म्हणलं ते कुणाला काय वाईट कधी बोलत नाही, ते स्वभावाने गरीब आहे, शांत आहे, चांगले आहे. पण ते रात्री जो हल्ला झाला तर ते चुकीचं आहे. शेवटी आम्ही गाववाले आणि गाववाले तर गाववाल्यांनी असं जर केलं तर मग ते चुकीचं आहे. आणि आजकालची पिढी वाईट मार्गाला जाऊ नये. आणि आमचं त्यांचे काय दुश्मन नाही, आमचे त्यांचे संबंध काय असे काही वैर पण नाही. आमचं काही संबंध नाही असा. आणि आमचं वैयक्तिक काहीच नाही. फक्त त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मुलांना थोडं चांगलं वळण लावून थोडं चांगलं सुधारावं कुठंतरी. नाहीतर मग त्याला भविष्यकाळात असे जर गुन्हे घडत राहिले तर मग त्याला डिपार्टमेंटनी त्याचा बंदोबस्त करावा वेळेतच. शेवटी किती केलं तरी आम्ही गाववाले, पण अशी वेळ होऊ नये आणि येऊ पण नये अशी एक आमची नम्रतेने विनंती आहे. त्याच्या पुढे आमच्यावर अन्याय होऊ नये आणि मी आणि माझी मुलगी एकटंच असतो. ते शाळेत जाती येती आणि मी दिवसभर एकटंच असतो. ह्याच्या पुढे असा अन्याय झाल्यावर रात्रीचे ते पण रात्री 11 वाजता हे लोक असं करून जातो आणि ह्याच्या पुढे अशी घटना घटू नये.